कम्पर्टच्या बॉटलचा कशा प्रकारे उपयोग करायचा आहे ते बघायचं आहे येथे ही माझ्याकडे छोटी बॉटल आहे या छोट्या बॉटलचा आपण कसा वापर करायचा आहे ते बघूया येते अगोदर आपण याच्यावरचा जो कागद आहे तो काढून घ्यायचा आहे कैचेच्या सह्याने अगोदर कट करून घेऊया आणि नंतर हाताने अशा प्रकारे सर्व कागद आपण काढून घेऊया तुमच्याकडे असलेल्या कम्पर्टच्या बॉटलचा तुम्ही कशा प्रकारे वापर करता नक्की कमेंट करून सांगा येथे मी बॉटलचा पूर्ण कागद काढून घेतलेला आहे आता ही बॉटल आपण मधोमध मद कट करून घ्यायची आहे या पद्धतीने इथे आपल्याला ही कट करायची आहे आता बॉटल कट करण्यासाठी मी चाकू घेतलेला आहे येथे तुम्ही चाकू गरम करूनही घेऊ शकता येथे मी चाकू गरम केलेला नाही अशा प्रकारे डायरेक्ट इथे मी कट करून घेत आहे चाकूने कट करून झाल्यानंतर आता ही बॉटल आपण कैचीने अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे सर्व बाजूने अशा प्रकारे ती व्यवस्थित कट करून घ्यायची आहे आपली बॉटल अशा प्रकारे इथे आपण कट करून घेतलेली आहे या पद्धतीने इथे छोटासा डबा आपल्याला मिळालेला आहे आता या छोट्याशा डब्याला आपल्याला येथे कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी कलर घेतलेले आहेत तुम्हाला जो कलर आवडतो तो येथे तुम्ही घेऊ शकता येथे मी एक्रेलिक कलर घेतलेले आहेत याच्यातील मी पिवळा कलर घेतलेला आहे तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही करू शकता आता हा कलर आपण ब्रशच्या साह्याने अशा प्रकारे सर्व बाजूने व्यवस्थित डब्याला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे टाका वस्तूंचा टिकाव वापर तुम्ही याच्या अगोदर कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि असेच काही मी अपलोड केलेले आहे तेही तुम्ही बघू शकता कलर लावून झालेला आहे आता हे ठेवायचं आहे कलर येथे सुकलेला आहे आता याच्यावरती आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी हे इयरबड घेतलेला आहे त्याच्या सहाय्याने याच्यावरती मी डिझाईन करणार आहे येथे मी एकदम साधी सिंपलसी याच्यावरती डिझाईन करणार आहे तुम्हाला ज्या प्रकारची डिझाईन आवडते त्या प्रकारची तुम्ही येथे करू शकता येथे तुम्ही याच्यावरती फक्त डॉटही करू शकता तेही खूप छान दिसतात अशा प्रकारे मी सेम टू सेम दोन्ही बाजूला डिझाईन तयार करून घेतलेली आहे आता वरच्या बाजूला आपण पांढऱ्या कलरने अशा प्रकारे डॉट देऊन घेऊया पांढऱ्या कलरने डॉट करून झाल्यानंतर आता आपण खालच्या बाजूलाही अशाच प्रकारे ब्ल्यू कलरने डॉट करून घ्यायचे आहेत तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी तुम्ही करू शकता या पद्धतीने मी सर्व बाजूने डॉट करून घेतलेली आहेत अशा प्रकारे अगदी साधी सिंपल येथे डिझाईन तयार करून झालेली आहे ही डिझाईन तयार करून झाल्यानंतर आता आपल्याला ती थोडी सुकवून द्यायची आहे ही डिझाईन सुकल्यानंतर या डब्याचा आपण कशाप्रकारे उपयोग करायचा आहे ते बघायचं आहे येथे मी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपण या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पाणी ओतल्यानंतर आता इथे मी स्पायडर प्लांट घेतलेला आहे हे आपण आता या डब्यामध्ये लावायचं आहे आता याच्यातली दोन तीन रोपं आपण काढून घेऊया येथे हे स्पायडर प्लांट अगोदरच मी पाण्यामध्ये लावलेलं आहे त्याच्यातली दोन तीन रोपं आपण काढून या डब्यामध्ये लावायचे आहेत तुम्ही अशा प्रकारे स्पायडर प्लांट तसेच मनी प्लांटही लावू शकता येथे तुम्ही याच्यामुळेही बघू शकता किती छान आलेले आहेत आता हे स्पायडर प्लांट आपण या डब्यामध्ये लावून घेऊया किती छान दिसत आहे ते बघा अशा प्रकारे अगदी घरच्या घरी आपला प्लांटर तयार झालेला आहे तुम्ही अशा प्रकारे या बॉटलचा टाकू न देता असा वापर नक्की करून बघा